अध्यक्ष महोदय, गिरणी कामगारांच्या घराबाबत आपण अनेक वेळेला या सभागृहामध्ये चर्चा केली. अध्यक्ष महोदय, कोण पनवेल येथील जवळजवळ 750 घरं गिरणी कामगारांनी पैसे भरल्यानंतर आपण त्यांना ताब्यात दिली, चाव्या पण दिल्या. पण अध्यक्ष महोदय, म्हाडाने एक नवीन फतवा काढला की त्यामध्ये त्यांनी त्याचा मेंटेनन्स भरावा. अध्यक्ष महोदय, 4-4, 5-5 वर्षापूर्वी पूर्ण पैसे भरले, त्याचं व्याज सुद्धा या म्हाडाच्या खात्यामध्ये जमा झालं. अध्यक्ष महोदय, या गिरणी कामगारांना त्वरित ती घरे राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत अशी माझी मागणी आहे. आणि त्यांचा जो मेंटेनन्स आहे, कारण का त्यांनी अध्यक्ष महोदय पैसे 5 वर्षापूर्वी भरले, त्याचं व्याज गेलं म्हाडाच्या खात्यामध्ये, आणि म्हाडाच्या खात्यामध्ये व्याज जमा झाल्यानंतर त्या गिरणी कामगाराला किमान 2 ते 3 वर्ष मेंटेनन्स माफ केलं तर त्या कोण पनवेल सारख्या ठिकाणी तो राहायला जाऊ शकेल. अध्यक्ष महोदय, थोडक्यात शेवटचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये गिरणी कामगाराला घरं पाहिजेत. आपल्याला एक विनंती, आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की मुंबईच्या बोरिवलीमध्ये असलेल्या खटाव मिलच्या 40 एकर जागेपैकी एक तृतीयांश जागा जर गिरणी कामगारांच्या घरासाठी देण्यात आली तर अध्यक्ष महोदय जवळजवळ 8,000 खटाव मिलच्या गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळतील. माझी विनंती आपल्याला आहे की आपण शासनाला, या सरकारला, विशेष करून गृहनिर्माण विभागाला आपण आदेश द्यावेत. विनंती.